सुप्रभातम। ज्यांच्या सत्प्रवृत्तींना अंत नसतो त्यांना संत असं म्हणतात। कर्म संचयानं आकारलेल्या जीवात्म्यास खरं म्हणजे जन्माला घालून ईश्वर मात्र तटस्थच राहिला, परंतु जीवनाला नामयज्ञानं पवित्र करून नरजन्म सार्थकी कसा लावावा हे आम्हाला आमच्या संतांनीच शिकवलं। काय वाणू मी या संतांचे उपकार। संतांचे मानवी जीवांवरच नव्हे तर समस्त जीवसृष्टीवर अनंत उपकारच आहेत। ब्रह्मचैतन्य महाराजांचे परमशिष्य आनंदसागर महाराज म्हणतात, ब्रह्मचैतन्याचा गाभा प्राप्त नोहे कमलनाभा, भोळ्या भाविक भक्ता लाभा धावून आला, गाई ब्राह्मण अनाथांचा कैवारी तो दिनांचा, विश्वास या नामाचा जगी वाढविला। गोंदवल्यापासून 8 कोसांवर मसवड गावी काही कसाई लोक गाई विकत घेऊन कत्तलखान्याकडे नेत आहेत हे कळल्याबरोबर महाराज कसायांच्या हातून गाई अनेकदा सोडून आणीत असत। एकदा काही कसाई लोक बऱ्याच गायी घेऊन चाललेले असताना त्यांचा मुक्काम गोंदवल्यात झाला। महाराज कसायांना जाऊन म्हणालेत, बाबांनो अरे मी तुम्हाला पैसे देतो पण मला या एवढ्या गायी मात्र द्या रे। त्यांच्या ठिकाणी खरं म्हणजे ईश्वराचा वास आहे, त्यांना मारणं हे पाप आहे बरं का। त्या गायींना तुम्ही मात्र कत्तलखान्याकडे नेऊ नका रे, मी तुम्हाला पैसे देतो ना। महाराज काहीतरीच काय बोलता तुम्ही, त्या गायींना कुठे काय भावना असतात का। कसायांनी उर्मट्टपणे उत्तर दिलं। महाराज त्या कसायांना म्हणाले, हे बघा तुम्ही त्या गायींना जरा मोकळं करा आणि मी त्या गायींना आवाज देतो, त्या जर माझ्याकडे धावत आल्या ना तर तुम्ही त्यांना मजकडे सोपवा। पण महाराज त्या गायींना तुम्ही आवाज दिल्यानंतर जर त्या तुमच्याकडे आल्या नाहीत ना तर त्यांना आम्ही मारायला कत्तलखान्याकडे घेऊन जाऊ, कसायांनी उत्तर दिलं। महाराज म्हणाले, अगदी कबूल, ठीक आहे मी आवाज देतो। हां महाराज 200 पावलांवर उभे राहिलेत आणि मोठ्यानं आवाज देण्यास सुरुवात केली, अगं गंगे, अगं यमुने, गोदावरी, तुंगभद्रे, कपिले, सरस्वती, या ग, हा दीनदास तुम्हाला प्रेमानं हाका मारतोय। झालं महाराजांच्या तोंडून शब्द निघायचेच अवकाश की शेपट्यावर करीत हम्म करीत त्या सगळ्या गाई अगदी धावतच महाराजांकडे आल्यात। प्रेमभरानं महाराजांचे पाय चाटू लागल्या, त्यांच्या अंगाला अंग घासून त्यांच्याकडे बघून हंबरून आनंद व्यक्त करू लागल्यात। त्या सगळ्या गाई नंतर गोंदवल्याच्या गोशाळ्यात आल्या। गोशाळा अगदी गायींनी भरलेली असायची, गोशाळेवर भरपूर खर्च होई पण महाराजांना त्याची अजिबात काळजी नसायची। महाराज म्हणायचे, माझा राम आहे ना तो त्यांच्याही दाणापाण्याची व्यवस्था करेल। ते स्वतः त्या गायींची सेवा करायच्यात। त्यांच्याकडे येणाऱ्या एका महारोग्याला देखील त्यांनी गायींची सेवा करण्याची आज्ञा केली आणि विशेष म्हणजे त्या महारोग्याचा रोग सेवा करण्यानं आटोक्यात आला। कृष्णराव भिकवडीकर नावाचे महाराजांचे शिष्य होते। भरपूर गोधनानं भरलेली गोशाळा बघून ते महाराजांना म्हणालेत, महाराज आपल्या आश्रमात तर गायींची संख्या भरपूर आहेत, यातल्या 3-4 गायी मी माझ्या गावी नेईन म्हणतो। घरी शेती असल्यानं चारा मुबलक आहे, चारा फुकट असल्यानं चिंता नसावी। कृष्णराव, माझा राम समर्थ आहे ना, तोच सगळ्यांचा पोशिंदा आहे, तो आमच्याबरोबर गायींची देखील व्यवस्था करेल। तरीही कृष्णराव ऐकेच नाहीत, हट्टाने आग्रहानं त्यांनी गायी आपल्या गावी नेल्यात। काही दिवस त्यांनी दाणापाण्याची व्यवस्था केली, नंतर मात्र त्या गायींकडे त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं। शेवटी तर 3-4 दिवस गायींना चारा न दिल्यामुळे
त्या अगदी क्षीण झाल्यात, मरायलाच टेकल्यात. इकडे गोंदवल्यात महाराजांना स्वप्नदृष्टांत झाला. चारही गायी महाराजांसमोर आल्यात आणि अगदी दीनवाण्या होऊन रडू लागल्यात. महाराज, इथे आम्ही अगदी अन्न पाणी वाचून मरतो आहोत. आम्हाला तुम्ही गोंदवल्यात परत न्या. आपल्या चरणाशी मरण आलेलं बरं, पण इथलं जगणं मात्र अगदी नकोसं झालंय. महाराज तळक उठलेत आणि नीलकंठ बाबांना हाक मारीत ओरडलेत. अरे नीलकंठा, आत्ताच्या आत्ता लगेच निघ आणि आपल्या गायींना लगेचच गोंदवल्यात परत घेऊन ये. आणि हो, जातेवेळी रामरायाच्या चरणाचं तीर्थ नेण्यास मात्र विसरू नकोस हो. गायी परत येईपर्यंत महाराज जेवले तर नाहीतच, पण त्यांनी पाणी देखील ग्रहण केलं नाही. उपासमारीमुळे गायींच्या अंगी चालण्याचं देखील बळ नव्हतं. त्यांना गोंदवल्यास येण्यास बराच उशीर लागला. त्या आल्यावर कन्या माहेरी आल्याचा आनंद महाराजांना झाला. त्या मुक्या गायींनीही अश्रू गाळण्यास आरंभ केला. माणसांशी बोलावं तसं त्या महाराजांशी बोलू लागल्यात. एका गायीने तर मोठ्यानं हंबरडा फोडला आणि अगदी क्षीण झाल्यामुळे ती तिथंच पडली. अरे अरे म्हणून महाराजांनी लगेच तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि रामरायाचं तीर्थ तिच्या मुखात घातलं. उपस्थितांना महाराज म्हणालेत, ही गाय रामरायाकडे निघाली आहे, सगळ्यांनी जोरात नामस्मरण करा. गायींना आपण प्रेम करतो हे कळतं बरं का, आणि म्हणूनच ती भगवंताला प्रिय आहे. महिषास वेद वदवी पदवी अशाची, जाणून आत्मस्थितीला करणी जयाची. आबाल वृद्ध पशु भेद नसे जयाला, साष्टांग वंदीन सदा गुरुपादुकांना. मुखी राम बाह्य प्रपंचाचे काम, ऐसा राम जोडून संसारातील संकटांना सामोरं जाण्याची धिटाई प्रदान करणाऱ्या नामयोगी नामावतार ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम.